मुरबाड आलंय नाही बाजाराच्या दिवशी मुरबाड पण जाम असतो सुकी मच्छी असतील दही मच्छीवाल्या पुढं ते बघा आहेत तिकडे पापड्या कुरड्या खारुड्या कुठेतरी थंड काहीतरी प्यायला बघा ना लस्सी वगैरे हे बघा इकडे मच्छीवाले आहेत पण ओले आहे सुके नाही आहे नदीची मासे आहेत इकडचा फेमस वडापाव जो या गाडीवर इथे मिळतो तो कवडेचा आमच्या गावाला जायला कमीत कमी 3 तास नॉनस्टॉप 3 तास आणि जर कुठे थांबलो तर 3.5 तास इतका वेळ लागतो पण आज आमच्या गाडीने आम्हाला खूप लेट केले आमचे 6 तास गेले काही नाही अजून उजेड आहे जाऊ आपण आता काय इथून पाऊण तासाची रनिंग आहे फक्त आता हा माळशीच घाट लागलाय नाही हो तिथून प्रांजलीपासून 1 तास लागतो बराबर 1 तास मोजून समोर जे धुकं दिसतंय जे आहे डोंगर धुकंवाला डोंगर ते माळशीच घाट आहे माळशीच घाटाचं डोंगर तर त्या घाटावरती आपल्याला त्या डोंगर क्रॉस करून आपल्याला जायचं आहे ही गाडी बघा पुढे झाडात घुसलेली आहे हा 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 थांबा त्या माणसाच्या अंग काय गुलाल एक रक्त आहे ते रक्त नाही हो गुलाल आहे कोणाचं ऍक्सिडेंट झाले इथं गाडी इथे गाडी पूर्ण झाडात घुसले बापरे वाचलं नशीब लागलं नाही ना कोणाला धाब ओव्हरटेकिंग मध्ये गेलं असं नाही सगळं बापरे जाम गाडी पूर्ण ट्रॅफिक जाम फुल ओव्हरटेकिंग करायला जातात आणि असं मग होत समोर पूर्ण गाडीच अशी ती डायरेक्ट झाडातच घुसली गॅसचा आणि पेट्रोलचा प्रॉब्लेम झालेला गाडीचा आमच्या गाडी आमची पेट्रोलवरच जात होती आणि आमचा अख्खा गाडीतलं पेट्रोल संपलंय गॅसवर कन्वर्ट झालीच नाही गाडी मी 4 गॅरेज फिरलो त्या गाडीसाठी आणि आता तरी पण अजून थोडं काम बाकीच आहे त्याचं थोडंसं एक पार्ट मिळालं नाही आम्हाला आता पुढे गेल्यावरती जुन्नरमध्ये बघू मिळालं तर आता आलेलं आहे प्रांजली हॉटेल ते थोडं आम्ही आता एक वॉशरूम ब्रेक पण घेतो आणि मग थोडंफार खातो 4:30 वाजलेत पार्किंग आहे की नाही सगळ्या गाड्या लागते तिथं हॉटेल प्रांजली खूप मोठं असं आहे जास्त प्रमाणे ते हॉटेल चालते इथं व्हेज नॉनव्हेज चटणीचे पापड आहे तिथं बंदी पिढे
संपूर्ण मॉलच आहे एका हॉटेलमध्ये. पुढे शॉपिंगला जायची गरज नाही. चला आता गाडीत बसूया, आईस्क्रीम खायला या. हॉटेल प्रांजली सोडलं, आता इथून आम्ही डायरेक्ट माळशेज घाटात गेलो. तुम्हाला आता मी दिसेल दाखवते माळशेज घाट. आणि हा माझा आवडता सर्वात फेवरेट माझा रस्ता आहे. हा रस्ता बघा किती भारी वाटतो, एकदम सीसो रस्ता आहे. आता इथून चढाल आपण असं गार्डन मध्ये गेलो. सीसो कसं सीसो मध्ये बसतो, आता मागच्या साईडला मी दाखवते तुम्हाला. बघा किती भारी वाटतो हा रस्ता. असे दोन इथे रस्ते आहे, दुसरा पण मी दाखवते आल्यावरती. मी या रस्त्याचं नाव सीसो ठेवलंय. हा बघा अजून एक तसाच आहे. हा बारीक आहे पण तो खूप मोठा आहे. करवंद, जांभळ, आवळा विकणारी लोक. अशी घाटामध्ये उभी आहेत, असे उदरनिर्वाह काही नसल्यामुळे असे काय. आता हो त्यांच्याकडे काकडी आहे ना, वांगी भाजी जे काही मिळेल तसं ते विकत असतात. आणि सर्व रानामधलं असतं या जंगलामधलं. करवंदाचं सीझन असेल तर करवंद, आंबे, काजू किंवा फळभाज्या, पालेभाज्या जे काही मिळेल ते या रानामधून घेऊन असे रोडवरती विकत बसलेले असतात आदिवासी आणि कातकरी जमातीचे लोक. तर तुम्ही कधीही असे रोडवरून जात असाल आणि अशी लोक तुम्हाला दिसली तर त्यांच्याकडून तुम्हाला गरज नसली तरी सुद्धा त्यांच्याकडून खरेदी करत जावा. कारण ते फक्त त्यांच्या पोट भरण्यासाठी करत असतात. त्यांचा दिवस कसा जाईल, त्यांच्या एका दिवसाची ती फक्त त्यांची मोलमजुरी असते. माळशेज घाट सुरू झालेला आहे. नागमोडी वळले आहेत ना, त्याच्यामुळे गाडी अशी वाकडी तिकडी वाकडी तिकडी होते आणि माझा कॅमेरा पण असा वाकडा तिकडा होतोय. घाटामध्ये असं असेच रस्ते असतात. नजारा बघा. आणि सह्याद्रीच्या पर्वत रांगा या. किती जवळ असं हे डोंगर आहे. आणि इथं हे पिकनिक पॉइंट आहे. पावसाळ्यात इथून मोठा असा धबधबा वाहतो. ते बरेच असे धबधबे आहेत पावसामधून. इथून पावसाळ्यात खूप छान मजा असते. खूप छान मजा असते. इथे धबधबेच धबधबे असतात इथे. आता माळशेज घाटाचा सर्वात मोठा व्ह्यू पॉइंट इथे आहे. समोर हा व्ह्यू पॉइंट अतिशय सुंदर देखावा इथून दिसतो. पिकनिक पॉइंट आहे इथं. आणि इथून नजारा खूप चांगला असा छान असतो. खाली दरी आहे. वरून अशा दरडी कोसळतात त्यामुळे इथे बघा अशा या डोंगरा
साईडने अशी जाळी मारलेली आहे, म्हणजे ज्या काही दरडी कोसळतील तर त्या जाळीतच अडकले जातील. पावसाळ्यात इथं फार प्रमाणात अशा दरडी कोसळत असतात. आणि संपूर्ण रस्ता हा बंद झालेला असतो इथं. हा घाट 2 ते 3 दिवस असा बंदच असतो, कधी कधी 8-ही दिवस बंद असतोय. तर अशा वरून एवढ्या मोठ्या अशा दरडी इथं येतात आणि रस्ता पूर्ण बंद होऊन जातो. इथे बघा आता ही दरड कोसळलेली आहे आणि इथं काम चालू आहे. पावसाळ्यातच नाही पण पावसाळ्यात जास्त प्रमाणात आणि इतर सीझनमध्ये पडतात थोड्या प्रमाणात. आणि समोरून तिकडे आता आपल्याला त्या तिकडे जायचं आहे ह्या रोडनी. हां तर आता बघा ह्या रोडने आपल्याला त्या तिकडे जायचं आहे. दगड फोडायचं. दगड फोडायची मशीन आहे गो. हा म्हणजे संरक्षण करतायत ते इथून. हा हे बघा ही मशीन कसली आहे. वरती पण अशा जाळ्या मारल्यात, वरून अशा दगडी पडतात ना खाली. सरकार आपली चांगलीच अशी काळजी घेतोय. अतिसंवेदनशील जागा आहे अशी ही. हा आणि इथे कधी असं थांबून देत नाहीत. पावसाळ्यात तर नाहीच थांबून देत. आणि इथे पुढे शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली खिंड, ज्यावेळेस महाराज इथून हे बघा इथून रवाना झालेले, सुरतून सुरतहून खजानाची लूट करून जेव्हा महाराज इथून आलेले ना, तेव्हा या खिंडीतून जुन्नरला त्यांच्या निवासस्थानी शिवनेरी किल्ल्यावर इथून असे गेलेले. त्यामुळे महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली खिंड असे तिथे नाव देण्यात आले आहेत. आणि इथे माकडं आहेत ना, माकडं भरपूर आहेत वानर. हे बघा भरपूर प्रमाणात तिथे माकडं. पर्यटक थांबलेत तिथं. ही बघा ही वानर आहेत मोठी मोठी. आणि आता हा डोंगर पुकरून असा मधोमध असा बोगदा केलेला आहे. एकच बोगदा, एकच बोगदा हा माळशेज घाटाचा. खूप वे रस्ता आहे येणे जातील जाणाऱ्यासाठी सुद्धा. एकाच बोगद्यातून जाता येता येते. आणि हे इकडे आहे पिकनिक पॉईंट. पर्यटक भरपूर प्रमाणात तिथे आलेले आहेत. निसर्गाचा आनंद घेत आहेत. संध्याकाळचे 6:30 वाजले आणि आताशी आम्ही गावी पोहोचलो.